मग हे सुख दुःख आत्तर लावलं बरं वाटतं, थंड पाणी घेतलं बरं वाटतं, पावडर सुनव केलं बरं वाटतं, मग हे हात सेवा करतो. कुणाचं सेवा? त्वाच इंद्रियाचा सेवा हात करतो. म्हणून सुख दुःख विषया कोण भोगते? म्हणजे मन भोगतो. निंदा केल्याला मन भोगतो, दुःख होतो. स्तुती केला म्हणजे दुःख होते. निंदा केलं म्हणजे दुःख, स्तुती केलं म्हणजे सुख. ते काल अंतकरणाचा विषय झाला. मग मन स्पर्श सुख भोगतो, स्पर्श सुख भोगतो आणि उष्ण कठीण हे सगळं अंग त्वचेला स्पर्श झालं म्हणजे दुःख होते. मग हे दुःख कोणाला होत? मनाला होतो. म्हणून ते मन तुम्ही नव्हे, पर मन तुम्ही झाल्यामुळं माझ्या हाताला चपाती पोळ किती गद गग कालच ऐकलं आपण आणि आजच हात दाखवलं. म्हणजे विद्या ऐकल्याला काय फायदा झाला? नाही हो, साप घरामध्ये आल्यावर त्या सापाला आपण मारून टाकतो का? त्याला जोपान करतो, मारून टाकतो. इंसू आलं त्याला मारतो, चोर आला त्याला हाकलून देतो. मग त्वचाच बुद्धी तुम्हाला आलं, त्वचा मी आहे, मला पोळला, दुःख झालं. कुणाला पोळलं? त्वचाला पोळलं. दुःख कोण भोगते? मन. कोण तर 100 रुपयाचं लोट तिथं रस्त्यावर पडलं होत, घेतली हाताने. आनंद कुणाला झाला? मनाला. ए मला 100 रुपये मिळाले, आनंद झाला. आनंद होत कुणाला? मनाला. पर मन तुम्ही हो नका. सुख दुःखे समी कृत्वा लाभा लाभ हो जया जय. लाभ हो दे सुख वाढतो, नुकसान झालं म्हणजे दुःख वाढते. पर हे दोन्हीला आपण साक्षी असावा आणि साक्षीच आहे हे तुम्हाला कळत नाही. म्हणून तुम्ही हे सगळे दुःख तुमच्या नशिबामध्ये येतात. त्यामुळं हे मन तू नव आणि मन तुझही नाही, वायूच्या सत्वगुणाचं आहे. आणि वायू जितकं चपल आहे आणि वायू कसं थांबता येत नाही, त्याप्रमाणे त्या मनाला थांबवता येत नाही. त्या मनाला थांबवा म्हणजे सद्गुरु कृपा पाहिजे. स्थिर केला मज, स्थिर केला मज गुरु राया रे, तुमच्या चरणी रमले मन. असं तुम्हाला भावना यावं लागते. तुमचं मन स्थिर होईल ना, मग काय ऐकतो? एक करमणूक म्हणून ऐकू नका, टाइम फास्ट म्हणून ऐकू नका. आणि ह्या अभंगामध्ये मी दिलंय तुम्हाला, स्थिर केला मज, स्थिर केला मज गुरु राया रे, तुमच्या चरणी रमले मन. मन बुद्धी चित्तंकार दशे इंद्रियाले जमून, आद्वैत मी जवान दिला भोजन. सगळे जुन मिळून हे तत्वमशी महावाक्याच आणि इंद्रिय दमन करायचं ज्ञान ऐका. माझ हात पोळलं, माझ्या डोक्याला लागलं, माझ्यावर पावसाचे थेंबच पडले, मग काय उपयोग आहे? काही उपयोग नव्हता.
अभंग तुम्ही गातात ते अभंगाचं रहस्य तुम्हाला कळत नाही. मन बुद्धी चित्थंकार दशे इंद्रियाले जमून अद्वैत मोमे जवान दिला भोजन. अद्वैत मेजवान आहे होय, पाच प्रकारचं मेजवान होय. तुम्ही त्या मेजवानाचे माग पडला. तूप दूध आमरस पोळ्या हे खाण्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचं मन तुमचं जीव गुंतलेले आहेत. परंतु हे मेजवान कानाने तुम्ही ऐकून स्वीकार करा. तुम्ही तवा स्थिर होता, तोपर्यंत तुम्ही स्थिर होत नाही. मन बुद्धी चित्तंकार दशे इंद्रियाले जमून अद्वैत मेजवान दिला भोजन. धन्य धन्य गुरु माराम धन्य धन्य गुरु मादेवा मज केला रे पावन मज केला रे पावन. असं तुम्ही विचार करा. असं घेतलं ना तुमचं जन्माचा हित होतो आणि मन स्थिर झाल्याशिवाय तुम्हाला सुख होत. मन स्थिर व्हा म्हणजे गुरुकृपा पाहिजे. गुरुकृपा झाला म्हणजे ते तुमच्या स्वरूपा ठिकाणी स्थिर होत. मग तुमचं मन कुठं कुठं गुंतलेलं आहे? विषयामध्ये, त्वचामध्ये गुंतला, परवाच्या दिवशी काय सांगितलं अंतःकरण शब्दामध्ये गुंतला, कालच्या विषयामध्ये मन कुठं गुंतला, कशामध्ये स्पर्शामध्ये. मग तुम्हाला सुख कालच ऐकलं. तुम्ही माझ्या हाताला पोळलं बघा, कुणाला पोळलं, मग काय उपयोग झाला? आणि तेही मठामध्ये. म्हणून त्वचा तुम्ही आहे का? त्वचा तुम्ही नाही. त्वचा हा वायूचा सत्वगुणाचा भाग आहे, लक्षात घ्या. आणि मन हा वायूच्या सत्वगुणाचा भाग आहे. मग स्पर्श हा कुणाचा भाग आहे? वायूचा भाग आहे, तमोगुणाचा भाग. समान वायू रजोगुणाचा भाग आहे. मग हे सगळे दर्शयत आणि हे तुम्ही नाही आणि हे तुमचेही नाही. तर म्हणून ह्याच्यावर अभंग केलं, हे नरा आत बघ जरा देव तू खरा. तुम्ही देव खरं का होईना, का होता येईना? म्हणजे तुम्ही आत बघा ना. गाडी मिळालं आम्हाला माऊली कृपा केली, पैसा मिळालं कृपा केली, बंगला मिळालं कृपा केली, पोर झाले कृपा केली. मग दुसऱ्या लोकांना हे नाही तर काय? मग त्यांना त्यावर कुणाची कृपा झालं? हे सगळं भ्रम आहे. तुम्हाला ज्या दिवशी ज्ञान झालं त्या दिवशी माऊलीच कृपा झालं समजा. हे विषय भोग मिळणं म्हणजे गुरुच कृपा तुम्हाला वाटतो, परत त्या कृपे आहे कृपा, त्या कृपामध्ये तुम्ही गुंतू नका. ते कृपा भोगत आणि हे साधा म्हणून गुरु माऊली कृपा करते. परंतु त्याच तुम्ही विपरीत भाव करून आम्ही कमावलं, आम्ही बांधलं, आमचं मेहनत आहे, आम्ही तपश्चर्या केलो, गुरुचं सेवा केलो, हे झालं. मग त्याच्यामध्ये गुंता म्हणून केले काय? मग ते भोगत हे कळून घ्या म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. हे ते भोगत काय कळून घ्या? तुम्हाला खाण्याचं अडचण नाही, येण्या जाण्याचं अडचण नाही, राहण्याचं अडचण नाही. म्हणून तुम्हाला गुरु दिला, परंतु तो साधन केलं नाही, तुम्ही साध्य केलं. ते घर सोडायला तयारच नसतात, पोरोबाळा सोडायला तयार नसतात. खावे प्यावे ल्यावे नेसावे चार वाक तुम्ही कोण? चार वाक ध्येया मी, ध्येयाला जन्मलेले पोर माझे,
आमचं बंगला, आमचं गाडी, आम्ही किती शहाणे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतला. मग ते साध्य झालं तुमचं, ते काय झालं, ते साधन आहे हो. साधनाला साध्य करू नका, ते भोगत तुमचं साध्य वस्तू जे आहे ते साध्य करून घ्या. पोर करणं, घर बांधणं, धंदा करणं हे तुमचं धर्म नाही. तुमचं धर्म कोणचा आहे, तुमचं जात कोणचा आहे, तुमचं धर्म म्हणजे तुमच्या स्वरूपाला ओळखणं. तुमचं धन म्हणजे कोण आहे, तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी राहणे. माझे मिळास काय म्हणलं ना, स्वन्न लगी सिद्धरामाची समाधी. माझ मिरास कोण आहे, स्वन्न सोलापूर आहे, आणि सिद्धरामाचा समाधी माझ धन आहे. सिद्ध वस्तूला स्वरूपाला कळून घेणं हा माझ पैसा आहे. हे पैसा तुमच साधन आहे, बरं साध्य नव्हतं. म्हणून ते मन तुम्ही नाही आणि मन तुमचं नाही. शब्द त्वचा तुम्ही नाही, त्वचाचे सुख दुःख हे तुमचे नाही, तर हे कुणाचे आहे, तर मनाचे आहे. आणि कुणावर बसला, व्यान वायवर बसला, मग त्याच सेवा कोण केलं, हात केलं.
भाड्याने राहतात आणि ते पैसा एकाला एक एकाला एक करून कोट्यवारी पैसा जमा करतात. मग तेव्हा त्यांनी घर बांधतात शिल्लक पडल्यात. मग तुम्ही काय करता? बँकेतले पैसे आणायचे, त्याचे व्याज भरत बसायचं, बोलत बसायचं. कळाला काय? तस कुणाला बघायचं? आपण झोपडीमध्ये राहणाऱ्याला तुम्ही बघा, सुख व्हावं म्हणजे बंगल्यामध्ये राहणाऱ्याला बघू नका. बघितलं म्हणजे बोंब लावला होती. लक्षात आलं? मग कुणाला बघायचं? जे लंगोटी घालून चार ठिगळ्याच पात्र नेसून आली, तिने कुणाला बघून रडती काय? त्याच्या खाली दारिद्र्यच नाही की हो, तिला दुःख वाटतंय काय? म्हणून कोपी न बनता खलुभाग्य बनता. लंगोटी घातला रामदास, जगाला जगामध्ये आदर्श ठरला तो. आणि तुम्ही रोज दहा पातळ बदलता, काय ठरलं? दरिद्री. लग्ना दिवशी जर पासात पातळ बदलतात मग तुमचं कोण नाव घेतो का? घेत रामदास महाराजांचं जगभर नाव घेत. ते काय लग्नातून तो पळून गेला. कुठून पळून गेला? लग्नातून पळून गेला. काय नेसला तो? लंगोटी घाटला निघून गेला. आज जगभर त्याच नाव आहे. म्हणून विषया इंद्रियाला तुम्ही त्याग करा. कुणाला त्याग करा? काल कुणाचा त्याग केलं? अंतकरणाचं परवा दिवशी. आणि काल कुणाचं त्याग केलं? मनाचं. आणि आज कुणाचा त्याग करायचा आहे? बुद्धीचं. मनाला भ्रष्ट होऊ देऊ नका आणि अंतकरणाला भ्रष्ट होऊ देऊ नका. आणि आता बुद्धीला भ्रष्ट होऊ देऊ नका. बुद्धी हा अग्नीचा सत्वगुणाचा अंश आहे. तुमचे कायच नाही ते तर माझ्या डोळ्यात पाणीच बघते. तुझं डोळा आहे काय? ब्रह्म आहे काय? डोळ्यातलं पाणी गळू लागलं म्हणजे सांगा की माझ्या डोळ्यातलं पाणी गळू लागलं. तुझं आहे का? मला लय दुखत डोळा, मी ऑपरेशन करून घेते डोळ्याचं. हा डोळा तुझा आहे का? नाही, तुझा नाही डोळा. कुणाचा आहे?
डोळा आणि तुमचं बुद्धी तेज पुंजी आहे का नाही? तुम्हाला ब्रह्मदेव होता येतो, तुम्हाला विष्णू होता येत, तुम्हाला शंकर होता येत. मग शंकर का झाला बाबा? का जन्मता झाला नाही शंकर? मग त्याच्याजवळ बुद्धी आहे, तेवढं मोठं का झाला? त्याच्या बुद्धीमध्ये ताकद निर्माण केले, मग त्याने गुरुला शरण गेले. कोण ते बुद्धी तुमच्याजवळ नाही आहे? बुद्धी तुम्ही कुठं, तुमचं बुद्धी कुठं भ्रष्ट झालं? विषयामध्ये कुठं? त्याने बंगला हे रूप आहे, गाडी घेतलं रूप आहे, कशाने बघतो आपण? हे त्याच्याजवळ पैसा पुष्कळ आहे, कशानं पाहिलं? डोळ्याने. ऐश्वर्यवान आहे, ऐश्वर कशाने दिसतो? डोळ्याने. कळते का नाही? हे सगळे जगामधले जे रूप आहेत ते रूप अग्नीचे रूप अग्नीच्या तमोगुणापासून झालेले आहेत. कोणापासून? अग्नीच्या तमोगुणापासून. बुद्धी सत्वगुणापासून. बुद्धी कुठून झालं? सत्वगुणापासून. नेत्र कुणापासून झालं? सत्वगुणापासून. आणि उदान वाय कुठून झाला? रजोगुणापासून, अग्नीच्या. म्हणून सुख दुःख कोण भोगलं त्या रूप पाहून? कोणाला दुःख होतो? बुद्धीला. त्याने किती मोठं बंगला बांधले हो, त्यांचं गाडी किती सुंदर आहे, त्याचं धंदा किती चांगलं चाललंय, आमचं आम्हाला काय वेश नाही. अरे हे बुद्धी तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावा. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर, सर्व सुखाचा सागर सच्चिदानंद तुमच्या हृदयाच्या अंतर. बघा, कळालं का? सर्व सुखाचे आगर, आगर म्हणजे समुद्र किंवा बगीचा. आणि सर्व सुखाचे सागर म्हणजे कोण? समुद्र. सच्चिदानंद तुमच्या हृदयांतर. ते सच्चिदानंदाला तुम्ही प्राप्त करून घ्या, सगळे सुख तुमच्या चरणापाशी येतात. पण ते तुम्हाला अक्कल नाही. बुद्धी गेलं, रूप पाहत गेलं, गोंबलत गेलं बुद्धी. ते रूप पाहून त्याच्यामध्ये वाहून गेलं. पार्टीवान आहे कोण? अन्नपूर्णा. पार्टी बरोबर लोक म्हणतात नाही तुला? त्यांचं पार्टी चांगलं आहे. कुणाचं? अन्नपूर्णाच. तुझ पार्टी बघा, तुमचं पार्टी किती मोठं आहे. एक कोटच असलं अन्नपूर्णा पार्टी मोठ. परत तुम्ही हे जगत इकल तर बी तेवढं किंमत नाही, तेवढं स्वरूप तुमच्या हृदयामध्ये आले हे लक्षात घ्या. तुमचं बुद्धी इतकं मोठं आहे, तुम्ही काय काय करचाल, जे जे तुम्ही इच्छा करचाल ते तुम्हाला प्राप्त होते. परंतु तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. शुल्लक विषय म्हणतात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, अंतकरण, शब्द पाहिजे. एक एक बायका करते तर मला सासू म्हणतच नाही माझी सून. मग सासू म्हटल्याने काय होत तुला? सासू म्हणत नाही गो मला अजूबी. आया रडते सिरियल मध्ये दाखवलं, मा म्हटली तिने, ते बाई डोळे भरून पाणी आणले. मला मा, हा काय म्हटली माझी मुलगी, काय म्हटली माझी मुलगी, मा म्हटली. मा म्हटली म्हणजे तिच्या धारा लावल्या डोळ्यातून. मा म्हटलेला शब्द कोण ऐकलं का? मग तिने पुलकित झाली ती बाई. अहो मा म्हणू काय ऐकलं बरं वाटतंय, आई म्हणून ऐकलं बरं वाटतंय. माझी बायको नवरा म्हणून नाव सांगत तरी नवरा आनंदीच झाला. हे सगळे कशापासून व्यवहार होते तर कानापासून. हे विषयांकु सोड आशा, सब झूठा हाय तमाशा. विषयाचा आशा सोडा. भूक लागल्यावर काय की चटणी भाकर कासना पोट भरून खावा.
रक्त तयार होण्यासाठी तुम्ही अन्न खावा, जीभेच्या चोचण्यासाठी खाऊ नका. आणि तुम्ही काय खाल्लं तर बी तुम्ही चांगलं राहता. म्हणून रूपापासून कुणाला दुःख होतो? बुद्धीला. रूप कुणाचं? अग्नीच्या तमोगुणाचा अंश. मग कोण पाहतय? डोळा पाहतो, डोळा सत्वगुणाचा अंश आहे. आणि कुणा वाहनावर बसला? उदान वायूवर बसला. आणि त्याच सुख दुःख कोण भोगतो? बुद्धी भोगतो. म्हणून ते बुद्धी तुम्ही झाल्यामुळं लोकाचे बंगले, लोकाचे गाड्या, लोकाचं पार्टी, लोकाचं धबधबा कशानं बघितलं? कशानं बघितलं? डोळ्याने. मग डोळा कुणाचा आहे? अग्नीच. मग सुखी दुःखी कोण होलाले? ते बुद्धी तुमच्या स्वरूपा ठिकाणी ठेवा, हे लक्षात घ्या. आमचं म्हणणं एवढंच आहे. मग ते बुद्धी तुम्ही होऊ नका. ते बुद्धी पासून आज ज्ञानेश्वर आहेत. ज्ञानेश्वर देव कशाला झाले? बुद्धी कुठं अर्पणा केले? गुरुचरणी अर्पले. भावाला गुरु केले त्याने, भावाला भाऊ म्हटले नाही त्याने. माझे गुरु बसले निवर्तीनाथ, उठले निवर्तीनाथ, झोपले निवर्तीनाथ, बोलले निवर्तीनाथ, हे अभंग सगळे केलं माझ्या निवर्तीनाथाच माझ्यावर कृपा आहे. आज थोडं बहुत काय आलं म्हणजे झालं. हमीच मोठे आहे, गुरुला काय येतंय? हमीच लई शाणे आहे. गुरु शिवाय जगामध्ये कृपा कोणाचही नाही. काय म्हणून नगरोराधिकम नगरोराधिकम परब्रह्म गुरु म्हणजे नगर म्हणजे जगापेक्षाही मोठे आहे कोण? गुरु. त्या गुरुच्या पुढं मुंगी सारखं राहावा. मला येतय, मला येतय म्हणू नका. म्हणून बुद्धी कुठं लावायचं नाही? रूपाच्या ठिकाणी लावायचं नाही, इंद्रियाच्या ठिकाणी लावायचं नाही. आणि शब्दाच्या ठिकाणी काय लावलो? अंतःकरण. शब्दाच्या ठिकाणी अंतःकरण लावलं. शब्दाच्या ठिकाणी काय लावलो? अंतःकरण. आणि त्वचेच्या ठिकाणी काय लावलं? मन. आता बुद्धी कुणाच्या ठिकाणी लावलं? डोळ्याच्या रूपाच्या माग लावलं. मग हे मन बुद्धी अंतःकरण ह्याच्यावर मी आपण केलेलं आहे. स्थिर केला मज, स्थिर केला मज, स्थिर केला मज, स्थिर केला मज. गुरु राया रे तुमच्या चरणी रमले मन. मन बुद्धी चित्थंकार अभंगाचा अर्थ घ्या तुम्ही. नुसतं अभंग म्हणायला पळस पळताव तुम्ही. अभंगाचा अर्थ झालं का? मन बुद्धी चित्थंकार दशे इंद्रियाले जमून अद्वैत मेजवान दिला भोजन. धन्य धन्य गुरु महादेवा, धन्य धन्य गुरु महादेवा. मज केला रे पावन, स्थिर केला मज. तुम्ही स्थिर करा म्हणता. हे रूप स्थिर आहे का? आता तुम्ही 50 वर्षाखाली तरुण होत, गरगरीत होत, सुंदर होतो. आता रूप कस झालंय? एवढं जागा धरवा बापा. गुडघे गेले, पाय गेले, काळे केस जाऊन पांढरे झाले. तुमच्या ध्येयाचं रूप आहे का? तुमच्या वाणीमध्ये ताकद आहे का? तुमच्या नेत्र इंद्रियामध्ये ताकद आहे का? वाच्यामध्ये हा हू केलं तर
झालं का? आहू किरण चालत नाही बघा, इंद्रियावाच रूप गेलं, ध्येयाच रूप गेलं, नाशिवंत विषयाच्या ठिकाणी तुम्ही बुद्धीला स्थिर करू नका, मग ते शाश्वत तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करा. तुमचं स्वरूप म्हणजे कोण? सच्चिदानंद. तुम्ही कसा आहे? सत्त चित्त आनंद. ध्येय कसा आहे? असत्त जड दुःख रूप. या बंगल्यामध्ये राहायला मिळालं हो, परंतु ह्या बंगल्यामध्ये किती कष्ट आहेत. झाडावा, लोटावा, पुसावा, धिवावा, कर बांधावा, दुखाय का सुख काय? मग रोडवर बसलं तर ते झाडायचं लागत नाही, पुसायचं लागत नाही, काय बी लागत. म्हणजे साहेबाला म्हटलं, साहेब हे पुरत नाही हो जागा म्हटलं. माऊली एक दिवस भागवत करणार. काय करणार एक दिवस? मग मिशा कशाला? मिशा वाढायला 2-3 महिने लागतात दाढी वाढायला. मग एक दिवसाच्या भागवतासाठी तो मनुष्य दाढी काढला. मग 12 महिने 3 महिने वाट बघावं लागते काय येण्यासाठी? दाढी येण्यासाठी. तसं जितकं मठ लहान आहे ना तेवढं बरं म्हणत होते ते. कळालं का? मग तुम्ही कुठं गुंतू नका. मग तुम्ही कुठं गुंतू नका. ध्येय कसं आहे? असत्य. आणि कसं आहे? दुःखरूप. आणि कसं आहे? नाशिवंत. ह्याच्यावर अभंग आहे. कोणचा अभंग ते? घडणारा आकाशमत. ध्येय प्रपंचा जीव मी माझा म्हणतो. ध्येय प्रपंचा जीव मी माझा म्हणतो. अकस्मात सर्व सोडून जातो. ध्येय प्रपंचा जीव म्हणून माझं माझं म्हणू नका. आणि रूपामध्ये गुंतू नका. दुसऱ्याची गाडी बघून लहान होऊ नका. दुसऱ्याचे बंगले बघून नाराज होऊ नका. मग काय व्हा? तुमचं स्वरूप बघा, तुम्ही बघा, तुम्ही कसं आहे बघा. कुणाचेही ध्येय सावकार आहे बाबा. त्याचं ध्येय किती दिवस टिकणार आहे? टिकल का? पैसा आहे अहो, पैसा असणाऱ्याला खायला येत नाही पोट भरून, चावता येत नाही. तुम्ही काय करणार? म्हणून बुद्धी सुख दुःख कशापासून होते तुम्हाला? रूपापासून सुख दुःख होतात. मग ते सुख दुःख कुणाला होतात? बुद्धीला होतात. ते बुद्धी माझ नव. आणि हे बुद्धी कुणाचं आहे? अग्नीच आहे. म्हणून ते बुद्धी तुम्ही झालं ना हे सुख दुःख सगळं भोगावं लागत. ते बुद्धी मी नाही आणि ते बुद्धी माझ नाही. म्हणून मागे जे जे महात्मे झाले, संत महात्मे, ब्रह्म झाला, विष्णू झाला, शंकर झाला, ज्ञानेश्वर झाला, पांडुरंग झाला, महादेवप्पा झाला, सिद्धारूढ झाला, पुष्कळ काय महात्मे झाले, त्याने बुद्धीचा वापर कुठे केले? फक्त आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी केले आणि सद्गुरूला शरण गेले. म्हणून तुम्हीही तसं बुद्धीचा वापर कुठं करा? पंचविषयामध्ये करू नका.